सामन्याला सुरुवात. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच आणि पहिल्याच बॉलला फ्लिक केलाय, सुंदर फटका, बॉल जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. पालामतीय सागर वर्गाच्या माध्यमातून कुठेतरी मात्र एक खेळपट्टी त्याला मात्र पूर्णपणे साथ देते. ज्याप्रमाणे नेक्स्ट स्पर्धेमध्ये या ठिकाणी तो मात्र चांगला परफॉर्मन्स आपल्या सगळ्यासाठी सादर करत असताना इथे मात्र याने कमबॅक डिलिव्हरी जोरदार अपील. पालामतीय पंचांना प्रश्न विचारला, हाऊस दॅट पर्यंत चेंडू मात्र निघून जातो. या इष्टाच्या पाठीमागे दोन शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या क्षणी मात्र अगदी सीमेरीशी लगत इथे मात्र चेंडूला फील केलं. तत्पुरती मात्र फलंदाजाने तब्बल 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. पंचांचा लेग बायचा इशारा, काही जबरदस्त जोरदार अपील पाहायला मिळाली. कुठे मात्र हाईट फॅक्टर होतो आणि त्याच कारणाने मात्र ही अपील मात्र फलंदाजाने नाकारली. खूपच विश्वसनीय अपील पाहायला मिळाली आपल्याला मनीषच्या माध्यमातून. तर मला असं वाटतं की इम्पॅक्ट देखील फार महत्वाचा होता त्या ठिकाणी. जेव्हा चेंडू पायावर लागला तेव्हा फलंदाज कुठेतरी ऑबस्टिकच्या थोडा बाहेर देखील होता, फटका खेळण्याचा देखील प्रयत्न झाला होता. या सर्व गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत पंचांनी. ड्राइव केलाय, बॉल आवेत आहे, कवरच्या वरून बॉल काढला जातोय. दोन दोन खेळाडू पाठलाग करतायत. चेंडू अडवण्यापूर्वी मात्र दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खूप चांगला ताळमेळ आहे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि रिस्क उचलतायत. पहिल्या बॉलपासून सतीशनं दोन धावांनी खातं ओपन केलंय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 9. चांगली सुरुवात. हो, आणि एक खास गोष्ट अशी आहे की प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे अटॅकिंग मूडमध्ये आहेत. असं वाटतं की पहिल्याच ओव्हरपासून मात्र गोलंदाजावर कुठेतरी दडपण टाकण्याचा इथे मात्र प्रयत्न केला जातो. या आणि कुठेतरी सफल सुद्धा झालेला आहेत, कारण त्याच कारणे पत्की आतापर्यंत जर पाहिलं तर 3 लीगल चेंडू आपल्या पाहायला आपल्याला आणि 3 चेंडूपर्यंत आपण जर पाहिले तर 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मात्र ऑन साईडला पिक केलाय. या ठिकाणी मात्र खाली क्षेत्र आहे, खूपच अंतर इथे मात्र कापण्याचा प्रयत्न करतो शतरक्षक, परंतु चेंडूपर्यंत पोचू शकला नाही. चेंडू निघून जाईल बॅकवर स्क्वेअर लेग सीमेरीशे पलीकडे 4 धावांसाठी. खराब चेंडू पाहायला मिळाला. चेंडूची लाईन विशेषतः आपण पाहिले की मिडल आणि लेग स्टिक कडे होती, फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं फलंदाजाला. खूप चांगलं टायमिंग साधलं आणि प्लेसमेंट वाखाणण्याजोगं होतं सतीशचं. सतीशचा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चौकार या पहिल्या ओव्हरमध्ये. पहिला चौकार पहिल्याच बॉलवर सागर वणकाच्या बॅटमधून आला होता. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस भरपूर जागा मिळाली आहे. कट केलाय बॉल, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय. स्वीपर कवर सीमा रेषेच्या बाहेर. फोमोर मध्ये जो टेस्ट सामना सुरू होता तो मात्र अखेरगार भारतीय संघाने ड्रॉ करण्यामध्ये त्यांना मात्र यश प्राप्त झालेलं आहे. आणि मी कौतुक करेन हनुमा विहारीचं, तब्बल 31 ओव्हरचा सामना केलेला आहे. येस, शेवटचं जे सत्र होतं फायनल सेशन ते जेव्हा सुरू झालं तेव्हा 5 गडी भारतीय संघाचे बाद झाले होते. मात्र हनुमा विहारी आणि अश्विन यांनी चांगली बॅटिंग केली आणि या ठिकाणी सतीश जबरदस्त फलंदाजी करतोय. लॉफ्टेड फटका, षटकार. संघाला मात्र ठिकाणी संधी दिली जाणार नाही, तुम्ही वेळेवर इथे मात्र उपस्थित राहायचे आहेत.
कारण आज आम्हाला एकूण दोन सेमीफायनल सामने सुद्धा खेळवायचे आहेत आणि त्यानंतर मेगा फायनल। योगेश, ओमसाई आमणे लोणार क्रिकेट असोसिएशनची जेव्हा स्थापना झाली तेव्हा आपण जे संघ या असोसिएशनच्या अंतर्गत पाहिले त्यामध्ये कुठेतरी सर्वांना असं वाटत होतं की स्वामी समर्थ सोनाळे सर्वात बलाढ्य संघ आहे, परंतु आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ आतापर्यंत तरी सोनाळे टीमला करता आलेला नाही। या आधीच्या स्पर्धांमध्ये कुठेतरी त्यांनी निराश केलंय। संघ खूपच छान आहे, त्यांच्याकडे चांगली बॅटिंग आहे, चांगली गोलंदाजी देखील आहे, चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगले खेळाडू आहेत, परंतु एकही स्पर्धा त्यांना आतापर्यंत जिंकता आलेली नाही। म्हणजे ही स्पर्धा फार इम्पॉर्टंट असणार आहे त्यांच्या संघासाठी, कारण या स्पर्धेचे जर कदाचित मात्र टायटल मात्र जिंकलं तर मात्र कुठेतरी त्यांचं कॉन्फिडन्स अजूनही उच्च लेवलला आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागणार आहे। सुरुवात चांगली आहे, परंतु पाहूया या ठिकाणी या डावाचा अंत कसा होतोय। आतापर्यंत ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तरी पाचवी स्पर्धा आहे। माऊली स्पोर्ट आमने संघाने एक स्पर्धा जिंकली, त्यानंतर जयपेजर स्पोर्ट भावाने संघाने दोन स्पर्धा जिंकल्या। चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चॅम्पियन्स पद पटकावलं, त्यानंतर वालचिंद येथे जी स्पर्धा झाली होती साई स्पोर्ट किरोली संघामध्ये ती स्पर्धा जिंकली। येस ओके, इथे मात्र हुक करायचं होतं, चेंडू मात्र निघून जाते नॉन स्टॉप सीमेरिशीच्या पलीकडे चार धावांसाठी। प्रथमतः भावाले संघ चॅम्पियन ठरला, त्यानंतर माऊली स्पोर्ट आमने संघाने एक स्पर्धा जिंकली, सोनाळेची स्पर्धा होती। त्यानंतर तलोली स्पोर्ट तलोली संघाने जय सौरदेव चषकाला मात्र पटकावलं, आणि त्यानंतर सुनील स्मृती चषक आपण जर पाहिलं तर साई स्पोर्ट किरोली संघाने जिंकला। आणि ही स्पर्धा पाहूया कोणता संघ जिंकतोय, म्हणजेच एका संघाचं वर्चस्व नाहीये। यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे, कव्हर पॉईंटचा खेळाडू चेंडूच्या खाली आहे। ओ हो, मिस जजमेंट आणि सुरक्षित हातांची जोडी देखील पाहायला मिळाली नाही। सहज सोपा झेल धरतीला दान केलाय त्या ठिकाणी फिल्डरने। निलेश कडून ही घोडचूक पाहायला मिळाली। नक्कीच, मला जर असं वाटतं की कुठेतरी जास्त भूक लागली असावी म्हणून कुठेतरी जास्त जर घाईने जाण्याची तयारी तिथे आपल्याला पाहायला मिळते। सहज सोपा झेल होता अगदी, तुम्ही डोले बंद करू सुद्धा तुम्ही हा झेल टिपू शकले असते, परंतु मात्र क्रिकेटचा भाग आहे। इथे मात्र ऑन साईडला काय जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो, या सतीश शरण ऑन द फायर, चलो निघून जाईल आउट ऑफ द पार्क, बिगिट षटकार। सोनाळे टीमच्या माध्यमातून धाव संख्या झाली 34, 34 धावा, त्यापैकी सतीशच्या बॅटमधून 22 धावा आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये दोन षटकार आणि दोन सुंदर चौकारांचा समावेश आहे। खूपच घातक दिसतोय सध्या मैदानामध्ये सतीश हरड। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज शुभम राईट अराउंड द विकेट, फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा बॉल फेकून दिलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे मात्र पाहतच राहील, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। नक्कीच, परंतु जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य मात्र त्याने चोखपणे मात्र पार पाडलं, कारण 28 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र माघारी परततोय। खूपच जबरदस्त इनिंग्स आपल्या संघासाठी त्यांनी साकारले, एक चांगली मजबूत पायाभरणी मात्र या ठिकाणी मात्र आपल्या संघाला करून दिली,
आणि त्याच कारणाने पाहतो की टाळ्यांच्या गजरांनी त्याचं मात्र केलेलं कक्षामध्ये स्वागत केला जातो. या नवीन फलंदाज महेश आलेला आहे. महेशकडे सुद्धा मात्र चांगली क्षमता आहे. काही फलंदाजी केली होती स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 मध्ये बापदेव पाडा या ठिकाणी. इथे मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका आहे. जेल होण्याची संपूर्ण नाद करता येणार नाही. कॉट अँड बॉल सॉफ्ट अँड फलंदाज बाद. कमबॅक करून दाखवलं. एक युवा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी निश्चितच मागच्या दोन चेंडूंवर पाहायला मिळाली आणि दोन्ही सलामीवीरांना मात्र त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2-40. बाद होण्यापूर्वी सागर वनगाने 9 धावांचं योगदान दिलं. सतीशनं 28 धावांची जबरदस्त खेळी साकारली. तुफानी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली सतीश हरटच्या माध्यमातून. हो नक्कीच. परंतु जो वादळ निर्माण झाला होता सतीश हरटच्या तो मात्र कुठेतरी शांत झाला आणि त्यानंतर मात्र असं वाटलं की सागर सुद्धा घाबरलं की माझा पार्टनर बाद झाला आहे इथे मला थांबून काही चालणार नाही. आणि त्याच कारणाने मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र कुठेतरी चुकीचा फटका त्याने मात्र साकारला आणि सहजपणे झेल समाप्त केला आहे. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे आपण पाहणार आहोत आणि या 2 षटकामध्ये पाहूया गोलंदाज कमबॅक करतात की महेश याच्या माध्यमातून अजून एक अगदी मोठी इनिंग्स इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. एसआर स्पोर्ट वैजुरी संघाचा कॅप्टन आणि जय बजरंग स्पोर्ट भावाले एस संघाचा कॅप्टन. नवीन षटक घेऊन निलेश. हो थोडासा बॉल लाखो टप्प्याचा होता मात्र जास्त हाईट नव्हती बॉलमध्ये. बाउन्स एवढा नव्हता की त्याला सहज पुल करता आलं असतं. बॅट चेंडूच्या अगदी वरून फिरवली होती फलंदाज महेशनं. बीट झालाय. निर्धाव चेंडून आपल्या षटकाला सुरुवात केली आहे गोलंदाज निलेशने. महेश आणि महेंद्र ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. ऑफ साईडला 4 फिल्डर्स 1 सीमारेषेवर आहे. ऑन साईडला 5 फिल्डर्स आहेत. हो हा देखील लाखो टप्प्याचा बॉल होता. संधी चांगली होती परंतु कुठेतरी फलंदाज घाई करताना दिसला. बॉल थोडासा कमी गतीने टाकला गेला होता. हो नक्कीच. पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये होता परंतु चेंडूपर्यंत मात्र व्यवस्थित पोहोचला सुद्धा नव्हता आणि त्याच कारणाने पाहतो की चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र त्याने झाला नाही. चांगली सुरुवात करतो या ओव्हरमध्ये कारण बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू पाहायला मिळाले. पहा अजून एक चेंडू इथे मात्र खूपच छान पाहायला मिळतो. या असं वाटतं की अजय ज्यावेळी फटका खेळण्याचे मोमेंट येतो त्यावेळी कुठे चेंडूवर लक्ष हटवतो या आणि त्याचमुळे ज्या ठिकाणी त्याला फटका खेळायचा आहे त्या ठिकाणी मात्र तो कनेक्शन करू शकत नाही आणि कुठेतरी एक अनुमान देखील फलंदाजाने लावलेला आहे. त्याला असं वाटतंय की टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येईल. मात्र मागचा बॉल थोडासा एक्स्ट्रा बाउन्स घेऊन गेला आणि पेस देखील चांगला होता आणि थोडीशी बाहेरच्या दिशेने मुवमेंट होती. यावेळेस मात्र अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. हा उत्तुंग षटकार. वर जाऊन पोहोचली. एक चांगली धावसंख्या आतापर्यंतच्या खेळामध्ये उभी केलेली आहे सोनाली टीमच्या फलंदाजांनी. हो नक्कीच. 3 डॉट चेंडू मात्र लगातार इथे खेळला होता महेश. परंतु त्यानंतर एक मोठा फटका त्याच्या बॅटमध्ये नक्कीच आलाय. आता मात्र कॉन्फिडन्स त्याचा नक्कीच वाढेल या फटक्याने. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचं दृश्य आपण पाहतोय. वारंवार ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न करतोय महेश आणि त्याचमुळे पाहतो की कुठेतरी या षटकामध्ये आपण गोलंदाजाचं वर्चस्व म्हणू शकतोय. कारण 4 डॉट चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेले आहेत. अगदी बरोबर. 4 निर्धाव चेंडू टाकणं एका षटकामध्ये निश्चितच एक मोठी उपलब्धीच म्हणावी लागेल गोलंदाजासाठी. मात्र अजून एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज निलेश. ओहो यावेळेस फक्त फ्लिक केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे डीपमध्ये. सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद.
बाद 3 गडी बाद 46। खऱ्या अर्थाने गरज होती अशा प्रकारच्या षटकाची जय मल्हार किरवली संघाला, कारण पहिले 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजांनी आणि त्या 40 धावा आपण पाहतोय की 10 चेंडूंमध्येच धावफलकावर लावण्यात आल्या होत्या। मात्र थोडंसं कमबॅक केलं 17 धावा खर्च केल्यानंतर शुभमनं, त्याच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद केले आणि नंतर मात्र खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला निलेशच्या माध्यमातून। तब्बल 5 निर्धाव चेंडू एकाच षटकामध्ये त्याने फेकले आणि महत्वाचा गडी देखील बाद केला। महेशने भरपूर स्ट्रगल केलं, एक षटकार लगावला, 6 चेंडूंचा सामना केला, फक्त 6 धावा जोडू शकला। शेवटचं षटक घेऊन गोलंदाज ऋतिक, आणि ऋतिक एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आता मात्र म्हणावा लागेल। हा देखील एक युवा खेळाडू आहे, परंतु प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहतो की शेवटचं षटक हाताळत असतो। अंडर प्रेशर देखील चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे, सध्या देखील थोडंफार प्रेशर असणार आहे कारण 46 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठेतरी 55च्या आत थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाचा असेल। भावेशकडे स्ट्राईक, षटकातील पहिला बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल आहे, खूपच सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। चेंडूच्या लाईनमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही फलंदाज भावेशनं। खूप जास्त आता निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत सोनाली टीमच्या इनिंग्समध्ये। पुढचा बॉल राईट अमोर द विकेट, यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज आहे, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तैनात, मात्र जेल टिपता आला नाही, जेल ड्रॉप झालाय। एक धाव या दरम्यान कंप्लीट केली गेली आहे आणि एकच धावीवर समाधान मानलं जात आहे। सूरज कडून ही चूक झालीय, आकाशामध्ये सूरज चमकताना दिसतोय, मात्र किरवलीचा हा क्वाट्रेल सूरज कधी चमकणार? सहज सोपा झेल होता, परंतु मात्र सुरेशी हाताची जोडी मात्र पाला मिळाली, परंतु या ठिकाणी पहा पुलचा फटका आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। आखूड टप्प्याची गोलंदाजी जास्त पाहायला मिळते, मागच्या षटकामध्ये देखील खरं तर आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्यात आले होते, मात्र कुठेतरी तो कमजोर पक्ष होता फलंदाज महेशचा, त्याला जास्त फायदा उचलता आला नाही, वारंवार बीट होत होता, मात्र यावेळेस चांगला पुलचा फटका मारला फलंदाज महेंद्रनं। 6 धावांनी त्याने आपला अकाउंट ओपन केलंय आणि पहिल्याच चेंडूचा सामना केला होता, 4थ्या क्रमांकावर आलाय, मात्र मागच्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती। 6 धावांबरोबरच अर्धशतक देखील धावांचं पूर्ण झालेलं आहे। सोनाली संघाची धावसंख्या 3 बाद 53, अजूनही 3 चेंडू इनिंगमध्ये शिल्लक। नेक्स्ट बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड लॉफ्ट केलाय, मात्र सुरेख जेल, ज्ञानेश्वरचं कौतुक करावं लागेल, अफलातून जेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद। लागल्या होत्या सतीश वॉज ऑन फायर, मात्र जसा सतीश बाद झाला तेथून कुठेतरी कमबॅक केलेला आहे गोलंदाजांनी। जेल देखील चांगले टिपले जात आहेत, एक जेल निश्चितच ड्रॉप झाला, मात्र ज्ञानेश्वरनं अफलातून जेल टिपलाय लॉंग ऑफच्या दिशेनं। यावेळेस 8व्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, भावेशचा बॉल इनसाइड एज घेऊन ट्रॅव्हल होतोय, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग झाली, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि सरते शेवटी 2 धावा कंप्लीट होत आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, या 2 धावांबरोबरच संघाची धावसंख्या 55 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे। बऱ्यापैकी गोलंदाजी मागच्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे जय मल्हार किरवली संघाच्या माध्यमातून। शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल फेस करेल भावेश। फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आता मात्र डीप मध्ये जाताना दिसतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणि जो खेळाडू डीप कव्हर मध्ये होता त्याला सर्कलच्या आतमध्ये आणलंय। शॉर्ट फाईन लेगला देखील एक फिल्डर आहे, मात्र थोडा फाईन आहे, एक शॉर्ट थर्डमॅन आणि एक वाईडिश मिड ऑफला आपल्याला फिल्डर दिसतोय। थँक्यू डीजे। लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स आणि सुरेख फटका, उजव्या अष्टीच्या भरपूर बाहेरून ड्रॅग केलाय बॉल ऑन साइडला, सुपर्ब टायमिंग, षटकार, अप्रतिम लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला भावेशच्या बॅट मधून। षटकारानं डावाची सांगता झालीये, 9 धावसंख्या 61 आणि 62 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये जय मल्हार किरवली टीम समोर। आपण लगेच पुढील सामन्याची नाणेफेक व्यासपीठाच्या समोर करणार आहोत। दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल जय बजरंग भावाळे ए विरुद्ध SR स्पोर्ट्स वैजोळे।
या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत। सन्माननीय संजय भोईर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। मी त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे। खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी संजय भोईर साहेबांचं। आणि आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता या ठिकाणी या स्पर्धेमध्ये निव्या कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत आणि अगदी आपल्या स्क्रीनवर हे दृश्य आपण पाहू शकता। जबरदस्त या ठिकाणी मध्ये टेलिकास्ट आपण पाहतोय मित्रांनो एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून। तर नाणेफेकी होत आहे जय बजरंग स्फोट भावाले विरुद्ध एसआर स्फोट वैजोले। दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल, हा सामना सुद्धा प्रत्येकी चार षटकांचा आहे। आपल्या स्क्रीनवर आपण या ठिकाणी पाहू शकता बॅटिंग कार्ड। चला तर टॉसची वेळ झालेली आहे, दोन्ही संघनायक उपस्थित आहेत। सामना प्रत्येकी चार षटकांचा असेल। एसआर वैजोळे विपक्ष जय बजरंग भावाळे ए। संजय भोईर यांच्या शुभास्ते नाणेफेक झालेली आहे। टॉस जिंकलाय वैजोळे संघाच्या कॅप्टनने, डिसिजन थोडा पेंडिंग ठेवलाय त्यांनी, मात्र त्यांना विनंती असेल की जास्त वेळ घेऊ नका, लगेच डिसिजन द्या। जाऊया आपण चालू असलेल्या मॅच कडे। या ठिकाणी भरपूर मोठं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे विजयासाठी, तब्बल 62 धावांचं टार्गेट जय मल्हार किरवली टीम समोर। आज फारच छान परिस्थिती आहे या ठिकाणी आपण पाहतोय जय भोलेनाथ क्रीडा नगरीमध्ये सुंदर असं वातावरण आहे। सकाळपासूनच जबरदस्त वारे वेगाने वाहत आहेत, आल्हाददायक परिस्थिती निर्माण झाली आहे। या स्पर्धेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मात्र पावसाचं सावट होतं या स्पर्धेवर। पहिल्या दिवशी रिमझिम पाऊस देखील आपल्याला अनुभवायला मिळाला, मात्र त्यानंतर निसर्गाने साथ चांगली दिलेली आहे आणि आता अगदी सुरळीतपणे ही स्पर्धा पार पाडली जाते। एक सक्सेसफुल अशी स्पर्धा आहे। तडकेत आपण हे दृश्य मित्रांनो आपल्या स्क्रीनवर पाहू शकता, अगदी जे सनग्लास आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे चित्र पाहायला मिळत आहेत। खूप छान कॅमेरा वर्क आतिश मागे यांच्या माध्यमातून। एसके एंटरटेनमेंटची संपूर्ण टेक्निकल टीम देखील खूप चांगलं कार्य करते या स्पर्धेमध्ये। सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे, अरुण बचागे विथ गणेश। फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता असणार आहे, पहिलं षटक विशेषतः फारच महत्वाचं असणार आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी करावीच लागणार आहे कारण चार षटकांमध्ये तब्बल 62 धावा विजयासाठी जोडायचे आहेत जय मल्हार किरवली संघाला। आणि जर पहिल्या षटकामध्ये जास्त धावा फलंदाजांना जोडता आल्या नाहीत तर मात्र सामना कदाचित एकतर्फी देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण धावांचा डोंगर रचलाय। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये स्वामी समर्थ सोनाली टीमच्या फलंदाजांनी सतीशचं विशेष कौतुक करावं लागेल, 28 धावांची अप्रतिम खेळी साकारली। आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की दोन षटकार पाहायला मिळाले। पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय। महेश पहिलाच बॉल, काय खतरनाक बॉल होता, वाडा ब्रूट ऑफ डिलिव्हरी। अखोट टप्प्याचा बॉल नव्हता मात्र तरी देखील बाउन्स जबरदस्त प्राप्त केला, गुडलिन स्पॉटवरून बॉल उडवला होता। खरं तर या खेळपट्टीमध्ये जास्त एक्स्ट्रा बाउन्स वगैरे नाही आहे परंतु गोलंदाजाने खांद्याचा वापर केला होता, आपल्या हाईटचा चांगला वापर केला पहिल्याच बॉलवर महेशनं। पुढचा बॉल अरुणसाठी, यावेळेस बॅटची कट लागली आहे, बॉल जातोय बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये, फिल्डर आहे त्या ठिकाणी। चेंडू अडवण्यापूर्वी मात्र एक क्विक सिंगल पूर्ण केली गेली आहे, खातं उघडण्यात आलेलं आहे अरुणचं त्याचबरोबर जय मल्हार किरवली संघाचं। विस्फोटकता दाखवावी लागणार आहे दोन्ही फलंदाजांना, क्षमता आहे आक्रमक बॅटिंग करू शकतात, मैदानाच्या चौफेर देखील फटकेबाजी करण्याची क्षमता आहे विशेषतः अरुणमध्ये। आणि दुसरीकडे गणेशला आपण पाहतोय जो मोठमोठे षटकार निश्चितच फुकू शकतो।
परंतु समोर एक तगड़ा गोलंदाज आहे पहिल्या षटकामध्ये महेश। अको टप्प्याचा बॉल पुल केलाय मिस टाइम फटका, चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचतोय मात्र थोड़ा सा पुढे निघून गेला, मिस जजमेंट, चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। हा चौकार पहिल्या विकेटचं पतन झालंय। गणेश खूपच निराश होऊन तंबूत परतताना दिसतोय, फक्त 4 धावांचं योगदान देता आलं आपल्या टीमसाठी गणेशला। याच प्रकारचा फटका आधी देखील खेळला होता मात्र झेल ड्रॉप झाला होता, संधी मिळाली होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही गणेशला, आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे। अखुट टप्प्याची गोलंदाजी केली जाते, डायरेक्शन फारच छान आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर अखुट टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि फलंदाज वारंवार पुल करण्याचा प्रयत्न करत होता। या चेंडूवर जर ऑफसाईडला देखील फटका खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित इनफील्ड क्लिअर करून चौकार जोडता आला असता, परंतु पुल शॉट कुठेतरी जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये फलंदाज बाद होऊन तंबूत परतलाय गणेश। नवीन बॅट्समन मनीष मैदानाच्या आतमध्ये येतोय, धावसंख्या 1/5, तब्बल 62 धावा विजयासाठी जोडायच्या आहेत 4 षटकांमध्ये। प्रतिषटक आपण पाहायला गेलो तर 15.50 सरासरीनं धावा जोडायच्या आहेत आणि तो देखील एक दबाव फलंदाजांवर आहे, त्यामुळेच वारंवार बिगिट करण्याचा प्रयत्न झाला आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परतलाय। स्ट्रायकिंग इनला सध्या आपल्याला अरुण पाहायला मिळतोय, पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता मात्र पूर्णपणे बीट होतोय फलंदाज। सुरेख गोलंदाजी, गुडलेनच्या थोडासा मागे टप्पा ठेवला जातोय, बॅक ऑफ लेंथ अको टप्प्याची चेंडू जास्तीत जास्त टाकले गेलेले आहेत पहिल्या षटकामध्ये आणि एकच दिशा मेंटेन केलेली आहे, उजव्या इष्टीच्या बरोबर बाहेर चेंडूंची पिचिंग आपल्याला पाहायला मिळते, लाईन फार छान आहे, त्यामुळेच आतापर्यंत तरी एक सक्सेसफुल षटक महेशच्या माध्यमातून। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस बॅकफुटला जाऊन हॅमर्ड केलाय, इनफील्डच्या वरून बॉल काढलाय आणि चेंडूचा पाठलाग करतायत दोन खेळाडू मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय। हा चौकार जय मल्हार किरवली संघाच्या डावातील हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं षटक कंप्लीट झालंय, धावसंख्या 1/9, एक फोर्सिंग स्ट्रोक अरुणच्या बॅटमधून वजन बॅकफुटला घेतलं होतं, हार्ड लेंथवर गोलंदाजी केली जात होती मात्र चांगला संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये पाहायला मिळाला, ऑफसाईडला कुठलाही फिल्डर सीमारेषेवर तैनात नव्हता, जे खेळाडू होते ते सर्व इनफील्डमध्ये होते आणि त्यांना क्लिअर करण्यामध्ये यशस्वी ठरला फलंदाज अरुण। तर कुठेतरी आपण जर पाहिलं तर चांगला षटक इथे मात्र पाहायला मिळालं महेश, कारण फक्त आपल्या स्पेलमध्ये 9 धावांनी खर्च केला, शेवटच्या चेंडूवर इथे मात्र चमकार प्राप्त केला होता फलंदाज अरुणने, जणू काही असं वाटलं की हा चेंडू अडवू शकले असते, परंतु नक्कीच भाविष्ला असं वाटलं की मला ज्यावेळी एखाद्या वेळी चेंडूने मात्र बीट केला या कुठेतरी मात्र चेंडू वेगाने निघून जाईल आणि त्याच कारण मात्र कुठेही चेंडू अडवण्याचा मात्र प्रयत्न केला नव्हता, परंतु एक चांगला परिणाम जे मला स्फोट किरवली संघासाठी, एक गडी नक्कीच गमलेला आहे। 9 धावा धावपळ करत धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 9 आहे, टार्गेट आपण जर पाहिले तर 62 धावांचं तुम्हाला पूर्ण करायचं आहे, म्हणजे जवळपास 15.50 सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खूपच मागड षटक आहे, येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये तुम्ही 53 धावा तुम्हाला इथून जोडाव्या लागतील।
जवळपास आता मात्र 18 ची सरासरी तुम्हाला इथे मात्र पूर्ण करायची आहे। तर पाहू इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट मनीषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय का, क्षमता आहे मनीषकडे, परंतु तुम्हाला क्षमतेनुसार मात्र कामगिरी करावी लागणार आहे। पहिला चेंडू पाहिला तर रिक्कीच्या या ठिकाणी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड झालाय, पंचांचा नो बॉलचा इशारा। तर स्वेर चेंडूने आपल्या षटकात सुरुवात केली भावेशने, आणि आता मात्र फलंदाजाकडे एक संधी असेल की तुम्ही हवं तसा फटका शॉर्ट सिलेक्शन इथे मात्र करू शकता। परंतु पहा वेगवान चेंडू इथे मात्र फेकी गेली, या ठिकाणी चांगला शतक झालं होतं शॉर्ट फायलिंगच्या दिशेने, परंतु चेंडू मात्र कुठेतरी पाहिलं तर फलंदाजाला नक्कीच स्पर्श झाला, आणि त्याच कारणाने पाहतो की पंचाने मात्र लेग बायचा इथे मात्र इशारा आमच्याकडे केलेला आहे। सिंगल डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही, तुम्हाला मोठे फटके या ठिकाणी वारंवार खेळावे लागणार आहेत। इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतो या उजवीची सोडून चेंडू निघून जातो, या पंचांचा वाईटचा इशारा। आतापर्यंत अतिरिक्त दोन चेंडूची इथे मात्र भावेशने फेकी गेली। पहा अंदाधून फटका इथे मात्र पाहायला मिळतो, या बॅट चेंडूच्या मिरीट प्रमाणे मात्र फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळत नाही। खूपच चांगला बॉल होता, आर्म डिलिव्हरीचा वापर केला त्या ठिकाणी गोलंदाजाने। यावेळेस ऑन साइडला बॉल तडकावलाय, एक धाव जरूर मिळेल। हो ऑकवर्ड बाउन्स, फिल्डरला बीट करून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, मात्र बॅकअप करण्यासाठी दुसरा फिल्डर पोहोचला त्या ठिकाणी, त्यामुळे चौकार मिळू शकला नाही। दोन धावा मिळत आहेत, दोन धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना जे मला किरवली संघाची 1-14, ज्या वेगाने धावा यायला पाहिजे होत्या त्या वेगाने धावा येत नाहीत। यावेळेस चांगला फटका आहे, बॉलर बॅक फास्ट ड्राईव्ह, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, अरुणच्या बॅट मधून हा दणदणीत चौकार। होते आणि लॉन्ग ऑन कडे सुद्धा खेळाडू होते, परंतु दोन्ही खेळाडूंना मात्र संधी उपलब्ध झाली नाही। एवढा वेगाने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला, अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा चौकार। पुन्हा एकदा म्हणतो त्याच दिशेने फटका पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी शत्रसिक आहेत महेश, आणि कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळणार नाही। खूपच छान झेल इथे मात्र समाप्त करतो या फलंदाज बाद। ओवर पिच बॉल होता, चांगलं टायमिंग देखील साधलं होतं पुन्हा एकदा अरुणने, मात्र लॉंग ऑफला जो फिल्डर आहे महेश त्याचं कौतुक करावं लागणार आहे। अँटिसिपेशन फारच जबरदस्त पाहायला मिळालं, जसा फटका खेळण्यात आला तसं त्याने आपल्या उजवीकडे मूव्ह करायला सुरुवात केली आणि एक जबरदस्त झेल समाप्त केलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या जवळ। अरुणची खेळी संपुष्टात आली आहे, दुसरा धक्का लागलाय जे म्हणणार किरवली संघाला। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2-18, अजूनही विजयासाठी तब्बल 44 धावांची आवश्यकता आहे, आणि इथनं खऱ्या अर्थानं चौकार षटकारांमध्येच डील करावं लागणार आहे फलंदाजांना, तरच हा सामना किरवली संघाला जिंकता येईल। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर, आणि ज्ञानेश्वरने देखील एक अफलातून झेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पकडला होता। पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवर अजिबात नजर नव्हती, योग्य लक्ष केंद्रित केलं नाही चेंडूवर, आणि त्यामुळेच पूर्णपणे बीट होताना दिसला फलंदाज मनीष। निर्धाव चेंडूची सांगता आणि षटक देखील समाप्त झाले, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-18। नक्कीच कुठेतरी मात्र फलंदाजांची आता मात्र अग्निपरीक्षा असणार आहे, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 44 धावा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत, म्हणजे अस्किंग रनरेट सुद्धा आता मात्र पूर्णपणे वाढतोय। तब्बल 22 ची सरासरी आपल्याला प्रति षटकामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वैजुली संघ आपण हा निर्णय कळवायचा आहे, एसआर स्पोर्ट वैजुली संघ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे। येस ओके, तरी धाडसी निर्णय असणार आहे। 12 चेंडू विजयासाठी 44 धावींची गरज, लक्ष पाहिलं तर कुठेतरी आता मात्र जयमल्ला किरवली संघाच्या दृष्टीकडून थोडस आपल्याला लांब पाहायला मिळतोय। इथे मात्र फटका खूपच छान होता, परंतु कुठेतरी फलंदाज मणीच्या अंगाला मात्र चेंडू स्पर्श झाला। दुसऱ्या धावचा प्रयत्न केला तर तो द्विपट खेळाडू आले होते, परंतु तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 2 धावा पूर्ण केल्या। सिंगल डबलने मात्र काही सिद्ध इथे तुम्ही करू शकणार नाही, तुम्हाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, आणि ते मोठे फटके आतापर्यंत पाहायला मिळत नाही। कदाचित इथे मात्र अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात केली जाऊ शकेल, सुरुवात तर केली होती, परंतु या ठिकाणी चेंडूची लेंथ खूपच छान आहे। निश्चितच खोलवर टप्प्याचा बॉल होता, व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा क्रॉस बॅटेड फटका देखील होता,
वाइडिश लॉन्ग ऑन कडे कदाचित लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर काही संपर्क पाहायला मिळाला असता चेंडूने बॅटमध्ये. यावेळेस मिसटाईम फटका आहे, पुल केलाय बॉल, मात्र नो मॅन्स लँडमध्ये जातोय. मिडविकेटला कुठलाही फिल्डर नाहीये सर्कलच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न केला जातोय आणि यामध्ये अयशस्वी ठरताना दिसतोय फलंदाज ज्ञानेश्वर बजागे. फलंदाज धावबाद. खूपच छान इथे मात्र फेकी पार आमलाली सागरच्या माध्यमातून आणि एकत एकशेमध्ये चिल्लो गॅदर केले सतीशने आणि मात्र योग्य त्या बिली एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. सोनाल संघाचा परफॉर्मन्स आज आपल्याला या स्पर्धेमध्ये खूपच छान पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत तिन्ही भागांमध्ये मात्र या संघाचं आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतोय आणि त्याच कारणाने जय मल्हार किरवली संघ आता मात्र अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि त्यामध्ये संकटात मात्र बाहेर काढेल का पाहूया. इथे मात्र असं वाटतं एक जणू काही या चेंडूवर उपट टाकण्याच्या तयारीमध्ये होता आणि त्याच कारणापासून चेंडू आणि बॅट मध्ये मात्र व्यवस्थित कनेक्शन पाहायला मिळते. सिंगल धाव सहजपणे पूर्ण केली जाते. बिकी आला आहे नवीन फलंदाज. क्या बात आहे, किरवली गावाचा हा पोलाड आहे. कॉटरने चूक केली क्षेत्रक्षणामध्ये आणि हा पोलाड पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. फेर चेंडू आहे उजवेष्टी सोडून मात्र चेंडू निघून जाईल व्हाईटचा इशारा. विकीसाठी मात्र पारितोषिक आलेलं आहे नितीन बजागे यांच्याकडून, अर्थात पिंट्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक षटकारांच्या हॅट्रिकसाठी. ओ यावेळेस कॉटन बॉलचा चान्स होता परंतु खूपच डिफिकल्ट हा चान्स. बॉल जातोय लॉंग ऑफला, चांगली फिल्डिंग, एकच धावेवर समाधान मानावं लागलंय फलंदाजाला. फक्त औपचारिकता जणू काही शिल्लक आहे या मॅचमध्ये असंच वाटतंय ज्या पद्धतीनं सामना सुरू आहे. धावसंख्या झाली 24, अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज विशाल. यावेळेस चेंडू याने अगोदरच बॅट फिरवली गेली होती, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अपेक्षा आहे चौकार आणि षटकारांची, परंतु चौकार षटकार येत नाहीत आणि त्यामुळेच जे मल्हार किरवली संघाचे पाठीराखे अतिशय निराश. 3 षटकांची समाप्ती झाली, धावसंख्या 3/24. योगेश पुन्हा एकदा आपण पाहतोय की किरवली संघाची स्पर्धा आणि किरवली गावातील तिन्ही संघांनी निराश केलेला आहे. याआधीच या स्पर्धेमध्ये भावेश स्पोर्ट्स किरवली संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलाय. साई स्पोर्ट्स किरवलीकडून सर्वात जास्त अपेक्षा होत्या, त्या संघाने देखील निराश केलं दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये. खरं तर खेळ चांगला केला होता मात्र पराभूत झाले प्रिन्स इलेव्हन पीसी टीम विरुद्ध. आणि ह्या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय की सपशेल अक्षरशः नांगी टाकलेली आहे फलंदाजांनी जे मल्हार किरवली टीमच्या माध्यमातून. हो निकित, नक्की तुझ्या मताशी मी अगदी सहमत आहे, परंतु आम्हाला विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे की तुम्ही मात्र आम्हाला इथे मात्र निराश करणार नाही. निश्चितच चांगल्या बॉलने सुरुवात केली आहे नवीन षटकाला. बाउन्सरचा वापर करण्यात आला गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. नितीन भोईर. स्वामी समर्थ सोनाळे संघानं पुन्हा एकदा सुरुवात तर चांगली केली आहे, मात्र पाहायचंय की दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ कसा परफॉर्म करतोय. सध्या तरी विजयाच्या उंबरठ्यावर आहे, विजय जवळजवळ सुनिश्चित झालाय. खोलो टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे परंतु लॉंग ऑफला बीट करेल की नाही, ओ बीट केलंय, फिल्डर स्लिप झाला त्या ठिकाणी आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन्स. डीजे चौकार काय आला, थोडस उत्साहाचं वातावरण आपल्याला व्यासपीठावर देखील पाहायला मिळालं. किरवलीच्या पाठीराख्यांना असं वाटायला लागलं की आता विजयाच्या दिशेनेच वाटचाल संघाने केलेली आहे, परंतु तसं काही नाहीये. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल आवेत, सुरेख झेल टिपलाय गोलंदाजानं, कॉटन बोल्ड, फलंदाज बाद होतोय मनीष.
थैंक यू इथे मात्र पहा जोड़ी जबरदस्त रंगते या मैदानाच्या आत, कारण एका बाजूला है पोलाड तर दुसऱ्या बाजूला है किरवली गावाचा हा कॉट्रेल सूरज, परंतु असं वाटतं की कुठेतरी सूरजला संधी मिळणं गरजेचं आहे। असं वाटतं की आता चेंडू कमी शिल्लक आहेत, तीन चेंडू शिल्लक आहेत आणि पहिला पोलाड कशा प्रकारचा खेळ इथे मात्र प्रस्थापित करतोय। खूपच छान फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हवेत आहे पोलाडची इनिंग्स इथे मात्र समाप्त आणि ऑन स्ट्राइकला आता असणार आहेत कॉट्रेल। सूरजला स्ट्राइक मिळालेली आहे, शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि या दोन चेंडूंवर जर त्याने दोन षटकार लगावले तर मला वाटतं डीपी होईल। पहा चांगल्या चांगल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावं या खेळाडूंना दिली जात आहेत, थोडासा मजाकचा भाग आहे। एम एस धोनी आता मात्र आलेले आहेत, परंतु त्यांचा नाव आहे रणजीत। कॉट्रेलच्या बॅट मध्ये खूपच छान फटका चेंडू हवेत आहे, चेंडू खाली छत्रक्षक आणि कॉट्रेल सुद्धा इथे मात्र आपल्या पाठीराकडे निराश करतोय फलंदाज बाद। जे काय जबरदस्त प्रयत्न केला होता कॉट्रेलनं, सूरजनं जबरदस्त फटका मारला होता, मात्र लॉन्ग ऑनला फिल्डर तैनात असल्यामुळे तो बाद झालाय। मला वाटतं पुढच्या स्पर्धेमध्ये त्याला सलामीला देखील खेळण्याची संधी मिळेल, परंतु अगदी मला तर असं वाटतं की खरोखर टॅलेंटरच्या बॅटमध्ये हा फटका निघाला होता ज्याप्रमाणे क्वार्टरल फटके खेळतोय। परंतु या ठिकाणी काय फिनिश केला आहे एम एस धोनी, परंतु या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय आणि डावाचा केले, अर्थात या सामना इथे मात्र समाप्त फिनिश झालेला आहे। स्वामी समर्थ सोनाली संघ विजयी होते, विजय संघाचं हार्दिक अभिनंदन। अँड आयोजक संघ अर्थात जय मल्हार स्पोर्ट किरवली संघ आता एकच मी विनंती करेन की तुम्ही आता स्पर्धेकडे पूर्णपणे फोकस करायचं आहे। आणि गोलंदाज नितीन हॅट्रिक पूर्ण केली आहे, थोडस आपण मजाकच्या थोड्याशा दृश्यामध्ये मात्र नितीन तर कौतुक करणं राहून गेला, परंतु खूपच छान गोलंदाजी साकारली। आणि आता मात्र जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, एकंदरीने सात गडी किरवली संघाने गमावले आणि मात्र त्या संघाचा प्रवास समाप्त झाला नाही, तुमचं कार्य अजूनही बाकी आहे, तुम्ही फोकस करा आता मात्र स्पर्धेकडे। अगदी बरोबर, जयमल्हार किरवली संघाचा प्रवास समाप्त होणार नाही जोपर्यंत फायनल मॅच होत नाही, कारण ही तुमचीच स्पर्धा आहे, तर आता स्पर्धेकडे फोकस करा, तुम्ही लक्ष द्या। मॅन ऑफ द मॅच खेळाडू सतीश, 28 धावांची तुफानी खेळी,